हेलो फ्रेंड्स, न्यू नीता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण थालपोसची नवीन डिझाईन बघणार आहोत। त्यासाठी बघा, मी पिंक कलर यूज केलेला आहे आणि माझा क्रोशा आहे 10 mm चा। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम आपल्याला एक मॅजिक चेन बनवायची आहे। पहा याप्रमाणे, आणि हे इथून आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि बघा, हा जो सर्कल आलेला आहे, या सर्कलमध्ये आपल्याला 18 बोलके खांब टाकून घ्यायचे आहेत। बघा पहिला बोलका खांब, हा दुसरा मॅजिक चेन आपण याकरता बोलतोय की बघा, ही जी लोकरची बाजू आहे मोकळी असलेली, ही ज्यावेळेस आपण ओढतो त्यावेळेस काय होते, ही सर्कल जे आहे ते कमी होते, म्हणून त्याला आपल्याला मॅजिक चेन बोलतो आपण। याच्यामध्ये मी 2 बोलके खांब टाकले। याप्रमाणे मी पूर्ण 18 बोलके खांब याच्यामध्ये टाकून घेणार आहे। हा तिसरा बोलका खांब, आणि याप्रमाणे पूर्ण 18 मी कंप्लीट करणार आहे। पहा इथे आपले या मॅजिक चेनमध्ये पूर्ण 18 बोलके खांब जे आहेत ते टाकून झालेले आहे। आता लोकरचा जो सुरुवातीचा भाग होता तो आपण याप्रमाणे मी हे ओढून घेणार आहे। म्हणजे मधला जो डिस्टन्स आहे ते पूर्णपणे कमी झालेले आहे। आता हे जे आहे ते मुख्य खांबाने आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो सर्कल आहे तो पूर्ण कंप्लीट होऊन जाईल। पहा इथे आपला पूर्ण सर्कल एक कंप्लीट झालेला आहे। पहा मुख्य खांबांनी याला आपण लॉक केला आहे। आता पुढच्या खांबातून आपल्याला परत एक मुका खांब टाकायचा आहे। हा इथे मी एक मुका खांब टाकला, आणि इथे आता वरती 3 साखळ्या घेणार आहे, 1 2 3। हा आता माझा पहिला खांब झाला। आता इथूनच मी 4 खांब टाकणार आहे, म्हणजे साखळ्यांचा 1 खांब आणि परत 3 बोलके खांब। हा दुसरा बोलका खांब, परत याच खांबातून तिसरा बोलका खांब, परत याच खांबातून चौथा बोलका खांब। चार बोलके खांब मी इथे टाकलेले आहेत। आता इथून 3 मधले खांब सोडून द्यायचे आहेत मला, 1 2 3 खांब सोडलेत मी। हा याप्रमाणे त्याआधी एक साखळी घ्यायची आपल्याला, साधी साखळी, त्यानंतर मधले 3 खांब सोडायचे आहेत, आणि तिथे परत 4 खांब। वा 1 2
तीन चार पा या प्रमाणे परत पुढचे तीन खांब आपल्याला सोडायचे आहेत, एक दोन आणि तीन, आणि चौथ्या खांबाला परत चार खांब टाकायचे आहेत। एक दोन तीन खांब मी सोडले आणि चौथ्या खांबाला परत चार खांब। एक दोन तीन चार परत पुढचे तीन खांब सोडायचे आहेत, एक दोन तीन आणि चौथ्या खांबाला परत चार खांब। पहा इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा वेळा आपले चार चार बोलक्या खांबांची पाकळी आपल्याला इथे बनवायची आहे। आपण सुरुवातीला 18 बोलके खांब टाकले, 18 बोलके खांबांमध्ये आपण एका बोलक्या खांबात चार चार खांब टाकून मधले तीन जे बोलके खांब आहेत ते सोडून परत पुढच्या चौथ्या खांबाला चार चार बोलके खांब याप्रमाणे षटकोनाची ही डिझाईन इथे बनवणार आहोत। आता हे एकमेकांना स्लिप नॉटने जॉईन करून घ्यायचे आहे। पा इथे हे झालं पूर्ण लॉक। आता इथे आपल्याला जे चार आपण बोलके खांब टाकले त्या चारांच्यामध्ये म्हणजे दोन अलीकडे आणि दोन पलीकडे त्यांच्या मधोमध परत चार बोलके खांब टाकायचे आहेत। इथे आपलं लॉक करून झालं आहे। हे दोन बोलके खांब आपले आहेत ते सोडून आपल्याला पुढचे जे मध्ये आपल्याला चारच्या मध्ये यायचं आहे त्याकरता इथे बघा मुका खांब घ्यायचा आहे। आता आपण इथे आलो आहे बरोबर आणि इथे मधोमध आल्यानंतर इथे आपल्याला परत तीन साखळ्या घ्यायच्या आहेत, एक दोन तीन साखळ्या, म्हणजे हा आपला पहिला खांब। त्यानंतर परत इथूनच आपल्याला तीन बोलके खांब टाकायचे, सॉरी चार चार, कारण तीन याकरता म्हटले मी साखळीचा आपला पहिला आला होता। आता इथे आपले दोन खांब झाले, त्यानंतर एक साखळी, परत इथूनच दोन बोलके खांब, म्हणजे परत आपले चार खांब येतील इथे। आता इथे जो मध्ये गॅप आहे आपण चार चार खांब टाकले त्यानंतर मधले तीन खांब सोडले आणि परत पुढे चार खांब टाकले त्यामुळे इथे बघा इथे जी जागा आहे त्या जागेत आपल्याला परत दोन बोलके खांब टाकायचे आहेत, एक हा याप्रमाणे। आता परत इथे चार आलेले आहेत बोलके खांब, तर या चारमध्ये मधोमध आपल्याला म्हणजे दोन दोन अलीकडे आणि दोन पलीकडे असे राहिले पाहिजे आपले, या दोघांच्या मधोमध आपल्याला परत एकदा चार बोलके खांब टाकायचे आहेत।
हा पहिला हा दुसरा त्यानंतर एक साखळी परत इथेच दोन बोलके खांब म्हणजे टोटल आपल्याला चार बोलके खांब टाकायचे आहे। ही प्रोसेस आता आपली शेवटपर्यंत राहणार आहे। सुरुवातीला आपण जिथे चार बोलके खांब टाकले त्या खांबावरच प्रत्येक वेळेस आपल्याला चार चार खांब टाकत न्यायचे आहेत। बघा आता पुढे परत जे आपण आधीचे खांब स्किप केले होते त्या स्किप केलेल्या जागेत आपल्याला दोन खांब टाकायचे आहेत। याप्रमाणे त्यानंतर आता परत इथे चार खांब आले आहेत म्हणजे या चौघांच्या मधोमध परत आपल्याला चार टाकायचे खांब। एक दोन एक साखळी साधी परत तिथेच दोन खांब म्हणजे टोटल चार खांब आपल्याला टाकायचे आहेत। हा चार खांब माझ्या इथे कंप्लीट झाले आहेत। स्किप केलेला खांबाचा जी स्पेस आहे तिथे दोन खांब। याप्रमाणे हा जो राऊंड आहे तुम्ही पूर्ण कंप्लीट करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। बघा हा राऊंड मी कंप्लीट केलेला आहे आणि तुमच्या लक्षात येईल की इथे हळूहळू आपले बघा बरोबर षटकोनाचा आकार आपल्या थालपुसला येतोय। आता हा जो राऊंड आहे हा सर्कल जो आहे आपल्याला स्लिप नॉटनी परत एकदा इथे जॉईन करून घ्यायचा आहे। इथे आपला हा जो सर्कल आहे तो हा राऊंड जो आहे तो कंप्लीट झालेला आहे। आता इथे आपल्याला परत या चार खांबाच्या मधोमध आपल्याला परत एकदा चार खांब टाकायचे आहेत। तर इथे आपण काय केलं आहे स्लिप नॉटनी फक्त हे राऊंड जो आहे हा कंप्लीट करून घेतलेला आहे। तर या दोन खांबांच्या मधोमध आपण टाकतो आहे म्हणजे इथे आपल्याला यायचं आहे। तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे परत एकदा इथे एक मुका खांब घ्यायचा आहे। हा याप्रमाणे आणि इथे येऊन दोन खांबाच्या मध्ये परत एकदा एक मुका खांब आणि इथून आता आपला पुढचा राऊंड सुरू होईल। तर राऊंडची सुरुवात आपल्याला नेहमीप्रमाणे तीन साखळ्या घेऊन करायची आहे। हा जो आहे हा आपला पहिला खांब इथे आपल्याला चार खांब टाकायचे आहेत। दोन खांब टाकल्यानंतर एक साखळी आणि इथूनच परत पुढचे दोन खांब। पाहि ते आपलं आधीच्या राऊंडला तीन झाले ते आता बघा बरोबर चार झालेत। एक दोन तीन आणि चार। बघा इथे आपलं चौथा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि षटकोन तुम्हाला आता व्यवस्थित स्पष्टपणे ओळखायला येतो आपल्याला। आता इथे आपण कलर चेंज करणार आहे। कलर चेंज करताना जिथे आपण चार चार बोलके खांब टाकले तिथूनच चेंज करायचं आहे। मधून कुठेही आपल्याला कलर चेंज करायचा नाही आहे। इथून बघा मी हा लोकरचा धागा कट केला आहे आणि हा जो फेंट पिंक आहे हा डार्क पिंक होता माझा अगदी फेंट पिंक आहे तो इथे साध्या नॉटनी याप्रमाणे अटॅच करून घेणार आहे। पहा मी लोकर इथे अटॅच केलेली आहे नेहमीप्रमाणे। आता इथे आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आहे। या तीन साखळ्याचा पहिला खांब आपला होईल आणि बरोबर
या चार खांबांच्या मधून आपल्याला तीन खांब परत टाकायचे आहे, म्हणजे टोटल आपले चार खांब होतील। हा दुसरा खांब, दोन खांब झाल्यानंतर एक साखळी, हा तिसरा, आणि हा चौथा। बघा आपले चार खांब झाले। आता आपण चार खांबांच्या मधून चार खांब टाकले, आता हे दोन खांब सोडून इथे परत दोन खांब, परत हे दोन खांब जे आहेत ते आपल्याला स्किप करायचे आहे। त्या पुढच्या गॅपमध्ये परत दोन खांब, परत हे दोन खांब स्किप करायचे आहेत। आपला पाचवा राऊंड सुरू आहे, म्हणजे या राऊंडमध्ये आपले दोन दोन बुलके खांब याप्रमाणे पाच वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। परत हे दोन बोलके खांब स्किप करायचे। त्यापुढे येणाऱ्या गॅपमध्ये दोन बोलके खांब, पहा हे दोन बोलके खांब स्किप करून या पुढच्या गॅपमध्ये परत दोन बोलके खांब। म्हणजे आता इथे बघा एक दोन तीन चार आणि पाच वेळा आपली ही प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। आता षटकोनाच्या कॉर्नरला आपण आलेलो आहे। इथे बघा तुम्हाला चार खांब दिसतात, एक दोन तीन चार। परत या चार खांबांच्या मधोमध, म्हणजे दोन खांब आधी आणि दोन खांब नंतर, यांच्या मधून आपल्याला परत चार बोलके खांब टाकायचे आहेत। साखळी जी आहे, तीन साखळी ही ज्यावेळेस आपला नवीन राऊंड सुरू होतो त्याच वेळेस घ्यायची आहे। एकदा का राऊंड सुरू झाला की षटकोनाच्या प्रत्येक कोपऱ्याला आपल्याला साखळी घेण्याची आवश्यकता नसते, फक्त नवीन राऊंड सुरू व्हायच्या वेळेसच आपल्याला तीन साखळ्या घेऊन सुरुवात करायची आहे, म्हणजे तिथून आपल्याला नवीन खांब घेता येईल। पाहता एक दोन तीन चार खांब माझे झालेत। परत आता दोन दोन खांब सोडून आपल्याला मधल्या ज्या गॅप आहेत तिथे परत दोन दोन खांब टाकायचे आहेत। हे प्रत्येक राऊंडला आपल्याला सेम करायचे आहे। या षटकोनाच्या प्रत्येक टोकाच्या मध्ये, म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा कोण आहेत, मग या प्रत्येक कोपऱ्यांच्या मध्ये जे जे खांबांची डिझाईन आपण टाकलेली आहे त्या प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येक राऊंडला एक एक बोलक्या खांबांची डिझाईन आपली वाढते। एक याकरता कारण प्रत्येक गॅप जो पडतो आहे त्या प्रत्येक गॅपला आपण दोन बोलके खांब टाकतो आहे। आपला पाचवा राऊंड सुरू आहे, म्हणजे आता इथे पाच बोलक्या खांबांची डिझाईन आली आहे। सहावा राऊंड सुरू होईल त्यावेळेस सहा बोलके खांब येतील, म्हणजे दोन षटकोनांच्या कोपऱ्यांच्या मध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस दोन दोन बोलके खांबांची डिझाईन वाढवायची आहे। ही प्रोसेस आता आपल्याला शेवटपर्यंत सेम करायची आहे। फक्त कोपऱ्याला आलो आपण की तिथे चार बोलके खांब घ्यायचे आणि मधल्या जो गॅप आहे तिथे प्रत्येकी दोन बोलके खांब सोडायचे आणि पुढे येणाऱ्या गॅपमध्ये दोन बोलके खांब विणायचे। तुम्ही कलर दोन तीन याप्रमाणे विणू शकता, दोन ते तीन कलरमध्ये विणू शकतो आपण, किंवा एका कलरमध्ये सुद्धा विणू शकतो। मी इथे दोन कलरमध्ये विणणार आहे। तीन कलरमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस विणतो त्यावेळेसही खूप छान दिसते।
तुम्हाला हा वीडियो कसा वाटला ते कमेंट्स द्वारे जरूर कळवा। त्याचबरोबर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे माझ्या चॅनलवरती जे साडीचे पायपुसण्यांच्या डिझाईन, त्याचबरोबर लोकरचे विणकामाचे डिझाईन्स मी वीडियो जे अपलोड करते आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी येत राहील। बघा इथे आपला हा राउंड कंप्लीट झालेला आहे। बघा हे थालपूज जी आहे ती पूर्ण कंप्लीट झालेला आहे। आपलं ही फ्रंट साइड आहे, ही बॅक साइड आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, त्याचबरोबर शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा।